नमो नमाहा। नमो नम संस्कृत पाठमालेच्या या भागामध्ये आपण बघणार आहे जटायू शौर्यम हा वाल्मिकी रामायणामधला एक छोटा भाग ज्यामध्ये जटायू नावाचे हे गिधाड आहे आणि यानं दाखवलेला शौर्याचा प्रसंग आपल्याला वाल्मिकींच्या श्लोकांमधून बघायला मिळतो तर आता बघायचंय आपण जटायू शौर्यम जटायू शौर्यम या भागामध्ये आपल्याला पुढचे दोन श्लोक बघायचे आहेत दोन श्लोक पुढचे आपण राहिलेले आहेत आपले आपण एकूण नऊ पर्यंत आपण सगळे बघितलेले आहेत मला वाटते व्यवस्थित अर्थ कळलेला असेल आपण पुन्हा एकदा जर बघायचं असेल तर एकदा बघून घ्या सगळा शब्द शब्द व्यवस्थित पण बघितलेले होते पहिल्यांदा जटायुनं सीतेला सीतेचं रावणानं अपहरण केलं मग सीतेची विशेषणं सांगितलेली आहेत त्यानंतर मग जटायूला ती बघती आणि मग त्याचा धावा करती आणि जटायू माम पश्य म्हणती त्यानंतर मग जटायूची विशेषणं आपण बघितली पर्वत शृंगाभह हो, हो, खगोत्तमः ह खगोत्तम वनस्पतीगत श्रीमान त्यानंतर गिर म्हणजे वाणी असा शब्द आपण बघितला आणि तो रावणाला विनंती करतो की निवर्तय मती परदारा अभिमर्शनात दुसऱ्याची पत्नी तिचं अपहरण करण्याची वाईट मनोवृत्ती ती तुझी आहे तिला तू आवर घाल धैर्यवान धे, लोक अशा प्रकारची कुठलीही गोष्ट करत नाहीत ज्याच्यामुळं इतरांना त्रास होतो अपमानित वाटू शकतो त्यानंतर तो रा रावणाला असं सांगतो धमकी देतो थोडक्यात की मी वृद्ध आहे तू तरुण आहेस तुझ्याकडं धनुष्य आहे बाण आहे तुझ्याकडं रथ आहे तुझ्याकडं चिलखत आहे पण तरीही एवढं सगळं जरी असलं आणि मी जरी वृद्ध असलो तरी सुद्धा वैदेहीला म्हणजे सीतेला घेऊन तू सहजासहजी माझ्याशी न लढता मला न अडवता तू जाऊच शकत नाहीस आणि मग एवढं बोलल्यानंतर तो आपल्या पायांच्या तीक्ष्ण नख्यांनी त्याच्या शरीरावर रावणाच्या शरीरावर असंख्य अशा जखमा करतो आपल्या पायांनी त्याचं जे सशर चापम मुक्ताम आणि विभूषितम धनुष्य बाण जे होतं त्याच्याकडं रावणाकडं ज्याच्यावरती मोती जडवलेले होते अतिशय सुशोभित केलेलं असं ते धनुष्य बाण त्यानं आपल्या पायांनी त्या पराक्रमी अशा जटायुन तोडून फोडून टाकलं आता त्यानंतर एवढं झाल्यावर रावण गप्प बसेल का तर रावणाला अतिशय राग आला तत तेव्हा क्रोधात इथं शब्द आपल्याला दिसतोय बघा क्रोधात द दिसला तरी तिथं संधी आहे क्रोधात तचा पाय मोडला क्रोधात ततह हो क्रोधात दशग्रीव ग्रीव, हो। ग्रीव म्हणजे मान दशग्रीव दहा तोंड होती म्हणजे दहा माना पण असणार ना रावणाला दशग्रीव हो। दहा माना असणार आपण आता लिहिताना असलं काही लिहायचं नाही आपण दशग्रीव म्हणजे रावण तर हा रावण चिडून गृ अपोथयत अपोथयत इथं संधी होतीये म ची जर संधी केली म अर्धा जाणार बाजूला आणि अ इकडं जाणार गृधराजम अपोथयत अपोथयत त्याच्या अंगावर गेला त्याच्यावर हल्ला चढवला त्यानं कुणावरती गृधराजम गृध म्हणजे गिधाड गृधराजम गिधाडांच्या त्या राजावर त्यानं हल्ला चढवला पार्श्व पक्ष आता मग हल्ला चढवला म्हणजे त्याला ढकलून दिलं का नुसतं तेवढं केलं असतं तर ठीक होत पण तसं केलं नाही त्यानं पा पक्षव पार्श्व पार्श्व म्हणजे पाठीमागचे त्याचे दोन्ही पंख पक्ष म्हणजे पंख पादवच आणि दोन्ही पाय सुद्धा खडग खड्ग म्हणजे तलवार खडगम उद्धृत्य उद्धृत्य उपसून उद्धृत्य उपसून हा लबंत अव्यय आहे सह अच्छिनत, सो सह अधिक अच्छिनत, छिन्न भिन्न केलं तोडून टाकलं डोळ्यासमोर आपल्या येणं पण साहजिक आहे तस सा। तेव्हा चिडून जाऊन त्या रावणाने गृद राजावरती हल्ला चढवला आणि त्याचे पाठीमागचे दोन पंख आणि पाय आपली तलवार उपसून त्याने छिन्न भिन्न करून तोडून टाकले अर्थ लिहायला येत नाही आपल्याला याच्यावर माध्यम भाषे या उत्तर तर लिहायचं आहे त्याच आपल्याला याच्यावरती जर संस्कृत प्रश्नोत्तर आली त्याचे शब्द आले काही ओळखायला आले तर ते लिहायचं आहे इथं लकार आपल्याला सगळा जो बऱ्यापैकी दिसला आहे तो म्हणजे परोक्ष भूतकाळ लिट लकार आणि दुसरा म्हणजे अपोथयथ वगैरे सारखे हे लंगलकार भूतकाळ तर एवढं तुम्हाला ओळखायला आलं आणि लबनताव्य तांताव्य तुम्हाला कळले शब्दांना समानार्थी विरुद्धार्थी कळले आणि थोडेफार संस्कृत प्रश्नोत्तरांची उत्तरं कळली की ह्या पाठाचं बऱ्यापैकी काम झालं माध्यम याला आपल्याला नेहमीच प्रस्तावना लिहायला लागते ती प्रस्तावना लिहिताना वाल्मिकी रामायणातला हा प्रसंग आहे जटायू शौर्याचा जटायू आणि रावण यांच्यामध्ये सीतेचं अपहरण होत असताना काय प्रसंग घडला त्यांच्यामध्ये त्यां जटायूनं जे काही शौर्य दाखवलं त्याची गाथा इथं आपल्याला दिसते हे आपण प्रस्तावनेत लिहिणार आहोत आता तर अशा रीतीनं त्यानं जटायूवरती हल्ला चढवला त्याचे पंख दोन्ही आणि पाय कापून टाकले आता एवढं झाल्यानंतर तो वृद्ध असणारा पक्षी आहे तो तर तगू शकत नाही त्यामुळे तो खाली कोसळला तर त्याची अवस्था वर्णन वाल्मिकीने किती खरी प्रकार खरी केलेली आहे बघा सह तो छिन्न पक्ष पक्ष म्हणजे पंख छिन्न पक्ष हा बहुव्री समास आहे ज्याचे पंख तोडले गेले आहेत असा छिन्नौ पक्ष सह ज्याचे पंख तोडले गेले आहेत असा तो छिन्नौ पक्ष यस्य सह पंख तुटलेला असा तो सहसा अचानकपणे अचानकपणे राक्ष राक्ष त्याच्यावर हल्ला चढवलेला आहे राक्षसानं त्याच्यावरती रौद्र कर्मणा रौद्र म्हणजे भयानक केलेल्या कृत्यानं अचानक केलेल्या भयानक अशा कृत्यानं निपपात हतहु हो हो धरण धरण्याम जीवित हो। अल्प हो हे त्या गृद म्हणजे जटायूचं विशेषण आहे निपपात हे परोक्ष भूतकाळाचं रूप आहे लिटलकार निपपात म्हणजे कोसळला पत्त म्हणजे पडणे निपपात म्हणजे कोसळला को हत्त म्हणजे ठार केलेला किंवा हल्ला केलेला मारलेला असा तो ग्रुध म्हणजे जटायू धरणीवरती धरणण्याम अल्पजीवित अतिशय कमी प्राण राहिलेले आहेत आता कधीही प्राण त्याचे जाऊ शकतात असा तो खाली कोसळला अशी ही जटायू शौर्याची वर्णनगाथा आहे कसं आहे तो जटायू खाली कोसळला आणि कोसळल्यानंतर त्यानं आपला प्राण तसाच तगवून ठेवला जोपर्यंत राम येत आहे आणि मग राम रा, राम आणि लक्ष्मण शोधत शोधत सीतेला तिथंपर्यंत आल्यावर त्यांना असं सांगितलं की सीतेचं अपहरण केलं गेलेल्या रावणाकडून आणि रावण तिला या मार्गाने घेऊन गेला हे सांगितल्यानंतर त्यानं आपला प्राण सोडला अशी ती वाल्मिकी रामायणातली कथा आहे तर असा हा भाग आपण आता बघितला यामध्ये टप्प्याटप्प्यानं आपण पहिल्यांदा सीतेचे विशेषण पाहिलीत रावणाची विशेषणं पाहिलीत जटायूची विशेषणं पाहिलीत वेगवेगळे शब्द बघितले लिट लकार म्हणजे परोक्ष भूतकाळ बघितला त्वांत आणि लबंता अव्यय बघितले लंगलकाराची रूप बघितली तर हे सगळं व्यवस्थित तयार करा हा अतिशय छान असणारा असा पाठ आहे याच्यामध्ये रेखाचित्र कशी पडतात ते आपण थोडक्यात बघणार आहे आता तर इथं आपल्याला वैदेही असा शब्द दिसतोय वैदेही म्हणजे सीता विदेह देशाची राजकन्या म्हणून सीता पहिलं तिचं विशेषण आपल्याला दिसतं आयतलोचना म्हणजे मोठे मोठे टप्पोरे डोळे असणारी आयतलोचना आता तीन विशेषण आपल्याला भरायची पेपरला तुम्हाला एक सुद्धा विशेषण येणार नाही चारही जागा मोकळ्या असतील हे आता फक्त तुम्हाला सरावासाठी दिलेलं आहे तर आयतलोचना दुःखार्ता यशस्विनी अशी ती सीतेची नावं आहेत वैदेही तर ही तिथे येणार जटायूची विशेषणं कितीतरी आहेत पर्वत शृंगाभ म्हणजे पर्वताच्या शिखरांवरती असणारा राहणारा वनस्पतीगत झाडावर हो, राहणारा त्यानंतर महाबलः हो, महापराक्रमे असणारा त्यानंतर तीक्ष्ण तुंडह हो, चोच ज्याची तीक्ष्ण आहे टोकदार आहे असा त्यानंतर श्रीमान म्हणजे अतिशय तेजस्वी असणारा अं असे वृद्ध हो, वृद्ध येतो तर अशीही त्याची विशेषणं झाली आणि मग रावणाची विशेषण कुठली येतात तर युवा म्हणजे तरुण आहे सरथ हो म्हणजे रथ आहे त्याच्याजवळ कवची म्हणजे कवच आहे शरी म्हणजे बाण आहे आणि धन धनवी म्हणजे धनुष्य आहे तर अशी त्याची विशेषणं आहेत अशी वैदेही म्हणजे सीतेची जटायूची आणि रावणाची विशेषणं तयार करून ठेवायची त्यात चूक करायची नाही म्हणजे दोन दोन गुण मिळतात सूचनानुसारम कृती कुरुत हा एक प्रश्न आपण आता बघणार आहे पहिला प्रश्न त्यामध्ये दिलाय आपल्याला सीता वनस्पती गतम गृदम द दर्श आणि लकारे परिवर्त येतं असं सांगितलेलं आहे लकार याचा अर्थ भूतकाळ सीता वनस्पती गतम गृदम द दर्श क्रियापद इथं आपल्याला दिसते द दर्श यामध्ये पाहणे असा शब्द आहे म्हणजे धातू साहजिकच दृश्य आहे दृश्य जर चालवायचं असेल जसा गम आपण चालवतो गच्छ पा धातू असेल तर आपण चालवतो पिब तसा दृश्य हा धातू चालणार आहे पश्य तर वाक्य आपल्याला दिसते सीता वनस्पती गतम गृदम ददर्श. सीतेनं वनस्पती म्हणजे झाडावरती बसलेल्या जटायूला पाहिले दर्श आता आपल्याला सूचना अशी दिलेली आहे की लंगलकार परिवर्त येतं लंगलकार म्हणजे भूतकाळ धातू आपण आताच बघितला की दृश्य दर्श मध्ये धातू आहे दृश्य दृश्य चालणार पश्य आणि आता लंगलकार याचा अर्थ भूतकाळ करायचा आहे आपल्याला लंगलकार म्हणजे भूतकाळ आता हे कुणाबद्दल म्हटलेलं आहे तर सीता सीता म्हणजे प्रथम पुरुष एक वचन लंगलकार प्रथम पुरुष एक वचन लंगलकाराचा येतो तो त्याचा पाय मोडलेला आहे तत्ताम अन त्यातला तो म सीता वनस्पती गतम गृदम दृश्य धातू घेतला तर तो चालणार पश्य लंगलकार असेल तर आधी आपण लावतो अ त्यामुळं अपश्य आणि प्रत्यय पुढे लागणार आहे तोचा पाय मोडलेला त्यामुळं प्रत्यय होणार अपश्यत रूप होणार आहे सीता वनस्पती गतम गृदम अपश्यथ एवढा आपण एक ह्याच्यामध्ये बदल करणार आहे दर्शच्या ऐवजी अपश्यत आणि एक गुण आपल्याला मिळतो सीता वनस्पती गतम गृदम अपश्यत त्यानंतर पुढचं आहे जटायुहू रावणस्य गात्रे व्रणांचकार आता पुन्हा प्रश्न तोच आहे लंगलकारात आपल्याला करायचंय चकार चकार मध्ये धातू आहे क्रू क्रू धातूचा आपल्याला लकार करायचा आहे इथं परत आपल्याला बघितलं तर करता आहे जटायुहू जटायू म्हणजे प्रथम पुरुष एकवचन मी नाही तुम्ही नाही तो म्हणजे थर्ड पर्सन म्हणजे प्रथम पुरुष एकवचन प्रथम पुरुष एकवचन क्रूच आपण करणार आहे अ करोत अ करोतो तचा पाय मोडलेला आत्ताचाच प्रत्यय लागणार फक्त अ करोत वाक्यात बदल बाकी काहीही करायचं नाही आहे रावणस्य गात्रे व्रणान अ करोत आता त्याच्या पुढचा हो आहे रावणह खडगम उद्धृत्य पक्ष अच्छिनत इथं लंगलकार आहेच हा अच्छिनत हा लंगलकार आहे अच्छिनत लंगलकार तर आता आपल्याला करायचंय कालवाचक अव्ययम निष्कासयत निष्कासयत म्हणजे काढून टाका कुठला आहे तो उद्धृत्य हा जर काढून टाकायचा असेल तर हा जो काळ आहे तोच इथं ठेवावा लागतो म्हणजे अच्छिनत म्हणजे लकार प्रथम पुरुष एकवचन तर उद्धृत्य पण आपण केला पाहिजे लकार प्रथम पुरुष एकवचन धातू आहे आपल्याकडं ध्रु इथ दिसतोय आपल्याला तो ध्रु धातू आहे उपसर्ग त्याला लागलेला आहे उध उद।, उद हा उपसर्ग लागलेला आहे त्यामुळं धातू येणार उद आणि ध्रु उद अधिक ध्रुव आता ध्रुव हा दहाव्या गणाचा धातू असल्यामुळं तो पूज जसा पूज य चालतो कथ जसा कथय चालतो तसा ध्रु चालणार आहे धारय उद अधिक धारय असा तो आहे आता त्याचा आपण लंगलकार करणार म्हणजे उद हा उपसर्ग आहे त्याच्या पुढं लंगलकाराचा अ लागणार त्याच्यापुढं धातू चालणार धारय आणि त्याच्या पुढं आपण प्रत्यय लावणार त चा पाय मोडलेला उद अधिक अ बरोबर उद धार य बाकी काही होणार नाही द ला द लागणार तो, तो चपाय मोडा आणि शेवटी लिहायचं च म्हणजे इथं होणार वाक्य रावण हो, खडगम उद्धारयत पक्ष अच्छिनत च अशी ही सूचनानुसारची तिन्ही वाक्य आपण बघितलेली आहेत काहीही शंका असेल तर मला विचारा रेखाचित्र आपल्याला कळलेली आहेत अर्थपूर्ण कळलेलं आहे अर्थ लिहायला येत नाही अर्थ माध्यम भाषा या उत्तरं तेवढं व्यवस्थित करायचं आहे प्रस्तावना वाल्मिकी रामायण जटायू शौर्यम हे लिहायचं आहे त्यामध्ये आणि प्रत्येकाची विशेषणं लक्षात ठेवा लकार लक्षात ठेवा एवढं केलं की हा पाठ अतिशय सोपा आहे नमो नम हा